विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण समरूप त्रिकोण म्हणजे काय, दोन त्रिकोण समरूप असण्यासाठीच्या अटी कोणत्या आणि समरूपतेच्या वेगवेगळ्या कसोट्यांचा अभ्यास केला. आज आपण या सर्व कसोट्यांवर आधारित काही उदाहरणं सोडवणार आहे सराव संच 1.3 मध्ये. तर घेऊया आपण पहिला प्रश्न. सोबतच्या आकृतीत कोण एबीसी 75 अंश, कोण ईडीसी 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. तर आपल्याला एक आकृती दिली विद्यार्थी मित्र, या आकृतीत दोन कोणांची माप आपल्याला दिली 75 75 अंश, आणि कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि त्यांच्यातील एकास एक संगती कोणती हे आपल्याला विचारले. तर पहिला महत्वाचा मुद्दा, आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या समोर कोणते दोन त्रिकोण आहेत ते पहिले आपण शोधून काढू. बघा, आकृतीचं निरीक्षण करा, दोन वेगवेगळे त्रिकोण कोणते, सहज आपण त्यांची नावं सांगू शकतो. कोणकोणती? त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईसी मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये काही माहिती आपल्याला उदाहरणात पुरवली. या त्रिकोणाचा एक कोण आणि या त्रिकोणाचा एक कोण एकरूप आहेत. कशावरून? कारण सांगा. तर ही सगळी माहिती आपल्याला प्रश्नात दिलेली आहे, म्हणून पक्ष. याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती आपल्याला आकृतीत प्रश्नासाठी दिलेली आहे का? दोन्ही त्रिकोणांचं नीट निरीक्षण करा, या दोन त्रिकोणांमध्ये काही सामायिक घटक दिसतोय का आपल्याला? त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ई डी सी या दोन त्रिकोणांच्या नावांमध्ये सुद्धा आपल्याला एक शिरोबिंदू सामायिक दिसतोय, सी. आणि आकृतीचं निरीक्षण केलं तर सी हा जो कोपरा दिसतोय आपल्याला एबीसी त्रिकोणात सुद्धा आणि ईडीसी या त्रिकोणात सुद्धा सामायिक आहे. आणि म्हणून एबीसी त्रिकोणाचा सी कोण, ज्याचं प्रत्यक्ष नाव आहे कोण ए सी बी, एकरूप आहे. कोण ए सी बी एकरूप, कोण डीई सी. डीसीई हा जो सी कोण दिसतोय हा दोघांमध्ये सामील आहे. आणि मग आता लक्षात घ्या, त्रिकोण एबीसीचे दोन कोण त्रिकोण डीईसीच्या दोन संगत कोणांशी एकरूप असल्यामुळे हे दोन्ही त्रिकोण एकरूप होऊ शकतात, समरूप होऊ शकतात. म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डीई सी. कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आता कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? तर पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप आहे, म्हणून दोन कोण म्हणजे दोन को, म्हणजेच को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत शिरोबिंदूंमधील कोणत्या एकास एक संगतीनुसार,
तर ते शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या, जे दोन कोण एकमेकांशी एकरूप आहेत त्यांची सुरुवातीला संगती लावून घ्यायची. त्रिकोण एबीसीचा बी कोण त्रिकोण ईडीसीच्या डी कोणाशी एकरूप आहे, त्यानंतर त्रिकोण एबीसीचा सी कोण त्रिकोण डीएसीच्या सी कोणाशी एकरूप आहे. आता दोन दोन शिरोबिंदू झाले, उरलेला तिसरा शिरोबिंदू एबीसी या त्रिकोणाचा जर समजा तुम्ही बीच्या पुढील बाजूस जोडणार असाल तर डीच्या पण पुढील बाजूस जोडावा, आणि जर बीसीच्या तुम्ही नंतरच्या बाजूला जोडणार असाल तर डीसीच्या सुद्धा नंतरच्या बाजूला जोडा. मग आता एबीसीचा उरला ए शिरोबिंदू, तो समजा आपण शेवटी जोडणार, तर याचा उरलेला तिसरा शिरोबिंदू आहे ई, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी शेवटी जोडावा लागेल या एकास एक संगतीनुसार. या पद्धतीने आपलं उदाहरण या ठिकाणी संपत. काय करायचं लक्षात ठेवा, फक्त दोन कोण आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचे आहेत आणि ते एकमेकांशी एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवल्यानंतर दिलेले दोन त्रिकोण हे समरूप असतात खोखो कसोटीनुसार, आणि त्यांच्यातली एकास एक संगती येताना पहिल्यांदा एकरूप कोणांचे क्रम लावून घ्या आणि उरलेला शिरोबिंदू तुमच्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी जोडा. सोबतच्या आकृतीत दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत का आणि कोणत्या कसोटीनुसार. आपल्याला एक आकृती पुन्हा दिलेली आहे, या आकृतीत काही किमती दिल्या आहेत, बाजूंच्या लांब्या दिल्या आहेत आणि त्यांची मदत घेऊन हे जे दोन त्रिकोण दिसत आहेत हे समरूप आहेत का हे आपल्याला शोधून काढायचं आहे, आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्या कसोटीचं नाव सांगायचं. तर सर्वात अगोदर आपलं काम काय विद्यार्थी मित्रांनो, दिलेले दोन त्रिकोण कोणते त्यांची नावं लिहून घ्यायचे. त्रिकोण PQR व त्रिकोण LMN मध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्याला आकृतीत दिलेली माहिती कोणांच्या संदर्भात आहे का बाजूंच्या संदर्भात आहे याचा विचार करा. जर कोणांच्या संदर्भात दिले असेल तर कोणांच्या जोड्या लिहा, बाजूंच्या संदर्भात दिले असेल तर दोन दोन बाजूंचे गुणोत्तर मांडायला सुरुवात करा. पहिल्या त्रिकोणाची कोणती तरी एक बाजू घ्या, तिच्या पटीत असलेली दुसऱ्या त्रिकोणाची एक बाजू घ्या. मग सुरुवात करूया आपण PQ पासून, बाजू PQ छेदस्थानी LM, PQ आणि LM चं गुणोत्तर काढू. PQ ची किंमत आहे 6, LM ची किंमत आहे 3. 6 चे 3 संक्षिप्त रूप दिल्यास 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 विधान नंबर 1. त्यानंतर क्रमाने दुसरी बाजू घेतल्यास QR छेद LM, QR ची किंमत आहे 8, LM ची किंमत आहे 4. पुन्हा संक्षिप्त रूप देऊया, 4 × 1 = 4, 4 × 8 विधान नंबर 2. त्यानंतर तिसरी उरलेली बाजू आहे PR छेद LM, PR ची किंमत आहे 10, LM ची किंमत आहे 5. पुन्हा संक्षिप्त रूप दिल्यास 5 × 5 = 5, 5 × 10 विधान नंबर 3. आता तिन्ही विधानांचं जर आपण निरीक्षण केलं तर तिन्ही गुणोत्तर तंतोतंत समान आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू PQ QR आणि PR दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी LM, MN आणि LN यांच्याशी एकाच प्रमाणात आहे, 2 × 1 = 2 × 1 = 2.
आणि म्हणून विधान नंबर एक दोन व तीन मधून त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन, त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण एल एम एन हे समरूप आहे बाजू 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 कसोटी नुसार, म्हणजेच बा कसोटी नुसार। त्यानंतर प्रश्न चौथा, त्रिकोण एबीसी मध्ये एपी लंब बीसी, बीक्यू लंब एसी, बी आणि सी बिंदूंच्या दरम्यान पी बिंदू आहे, ए आणि सी च्या दरम्यान क्यू आहे, तर त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सी क्यू बी दाखवा। जर एपी ची किंमत 7 असेल, बीक्यू 8 असेल, बीसी 12 असेल, तर एसी ची किंमत काढा। पुन्हा या ठिकाणी एक आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण एबीसी दाखवत आहे। या त्रिकोण एबीसी मध्ये एपी नावाचा रेषाखंड बीसी बाजूला लंब आहे, बीक्यू नावाचा रेषाखंड एसी बाजूला लंब आहे, आणि दोन दरम्यानचा संबंध दिले बी आणि सी च्या दरम्यान बी आहे, ए आणि सी च्या दरम्यान क्यू आहे। त्यानंतर काही लांब्या आपल्याला दिल्या आहेत, एपी ची लांबी या ठिकाणी दिली आपल्याला 7, बीक्यू ची लांबी दिली 8, बीसी ची लांबी दिली 12, तर आपल्याला काढायची एसी ची लांबी। तर विचार करा थोडा कि आपल्याला दोन त्रिकोण पहिल्यांदा समरूप दाखवायचे। कोणते दोन त्रिकोण आहेत? पहिल्यांदा आकृतीत आपण त्यांना समजून सीपीए CPE आणि CQB दोन त्रिकोण आपल्या डोळ्यासमोर आहेत। हा पहिला त्रिकोण ABC किंवा CPE आणि हा दुसरा त्रिकोण हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे असल्या कारणाने त्या त्रिकोणांपासूनच आपण उत्तराची सुरुवात करूया। त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी मध्ये सुरुवातीला आपल्याला दोन लंब दाखवले आहेत, सीपीए या ठिकाणी पी कोणा जोडूया आणि सी क्यू बी हे क्यू कोणा जोडूया। दोघांची माप आपल्याला दिसत आहेत 90-90 अंश, म्हणून ह्या त्रिकोणाचा कोण सी पी ए एकरूप आहे, ह्या त्रिकोणाचा कोण सी क्यू बी शी आणि कारण दोघांची माप 90-90 अंश आहेत, म्हणून एक कोण पहिल्या त्रिकोणाचा एक कोण दुसऱ्या त्रिकोणाचा एकमेकांशी एकरूप आहेत प्रश्न दिलेल्या माहितीवरून। अजून काही माहिती आपल्याला दिली का? आता सगळं काही जे दिलेलं आहे आपल्याला ते प्रश्न म्हणून दिलेलं आहे। आता या ठिकाणी सी ए नावाचा हा जो त्रिकोण येतो, सी क्यू बी नावाचा हा जो त्रिकोण येतो, या दोघांच्या नावामध्ये पुन्हा एकदा एक शिरोबिंदू सामायिक आहे। आणि आपण आकृतीचं जर थोडं व्यवस्थित निरीक्षण केलं तर बघा, सीपीए हा सी कोण, सी क्यू बी हा सी कोण दोघांमध्ये सामायिक आहे, आणि म्हणून या त्रिकोणाचा कोण ए सी पी एकरूप आहे, या त्रिकोणाच्या सी क्यू बी या त्रिकोणाच्या बी सी क्यू ह्या बी सी क्यू ह्या कोणाशी, आणि कारण
सामायिक कोन ए सी बी हा कोन बघा आणि बी सी क्यू तोच कोन त्या ठिकाणी येतोय फक्त नावं वेगवेगळे लिहिले आहेत कोपरा एकच असल्या कारणाने दोन्ही कोन कसे आहेत सामायिक आणि म्हणून पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी अनुक्रमे एकरूप असल्या कारणाने हे दोन्ही त्रिकोण म्हणजे त्रिकोण सी टी ए समरूप आहे त्रिकोण सी क्यू बी शी दोन कोन एकमेकांशी एकरूप असल्या कारणाने कोको कसोटीनुसार आता ज्या वेळेस दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात त्यावेळेस त्यांच्या ज्या बाजू आहेत त्या प्रमाणात असतात आणि बाजूंचं प्रमाण घेण्यासाठी या ठिकाणी ह्या एकरूप कोनांची मदत आपल्याला घ्यावी लागेल आता ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर मांडायचं झाल्यास क्रमाने क्रम चुकायला नको म्हणून आपण व्यवस्थित त्या ठिकाणी गेलं पाहिजे पहिल्यांदा 90-90 अंशाचे कोन म्हणजे जे आपण लंब टाकलेले आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूया पहिला लंब आहे तुमचा एपी या त्रिकोणाची एपी बाजू तर ह्या त्रिकोणाची कोणती बाजू घ्यावी लागेल बी क्यू एपी छेद बी क्यू त्यानंतर आता उरलेली दोन नंबरची बाजू घेताना आता आपल्याला व्यवस्थित विचार करू कारण गुणोत्तर चुकायला नको एपी छेद आपण बी क्यू घेतल्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी दोन पर्याय तुमच्या समोर आहेत पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू उरल्या आहेत दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू उरल्या आहेत मग आता 90 अंशाचा कोन असल्यामुळे तुम्ही जर समजा कर्ण घेतला पहिल्या त्रिकोणाचा तर दुसऱ्या त्रिकोणाचा पण कर्ण घ्यावा लागेल किंवा उरलेली दुसरी बाजू घेतली तर दुसऱ्या त्रिकोणाची पण उरलेली दुसरी बाजू घ्यावी लागेल मग एपीसी हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय याची दुसरी बाजू आहे तुमची पीसी तर सी क्यू बी या त्रिकोणाची दुसरी बाजू आहे तुमची क्यू सी आणि पहिल्या त्रिकोणाचा तुमचा कर्ण आहे एसी आणि ह्या सी क्यू बी त्रिकोणाचा तुमचा कर्ण आहे बीसी आता ह्या गुणोत्तरामध्ये आपल्याला दिलेल्या किमती जर आपण टाकल्या तर आपल्याला एसी ची किंमत सहज काढता येईल बघा काय काय दिलंय आपल्याला एपी दिलाय बी क्यू दिलाय बीसी दिलाय एसी विचारलाय म्हणजे गुणोत्तर नंबर एक आणि गुणोत्तर नंबर तीन आपल्याला घ्यायचे विचार म्हणून एपी ची किंमत 7 बी क्यू ची किंमत 8 एसी माहीत नाही बीसी ची किंमत 12 तिरकस गुणाकार करूया 8 एसी बरोबर 12 × 7 गुणाकार 84 म्हणून एसी बरोबर हा तिकडे 84 ला भागेल 84/8 8 × 1 = 8 बाकी उरले नाही परंतु पुढे 4 ने 4 ला भाग जात नाही दशांश चिन्ह घेतलं 4 वर शून्य ठेवला 40 झाले 8 × 5 = 40 म्हणून एसी ची किंमत मिळाली 10.5 ह्या पद्धतीने ह्या उदाहरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे गुणोत्तर कसं मांडायचं ते मांडल्यानंतर किमती टाकून तिरकस गुणाकार करून उत्तर आपण सहज काढू शकतो प्रश्न 5 समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू आर एस ए आर बरोबर 5 ए पी एस बरोबर 5 ए क्यू तर सिद्ध करा एस आर बरोबर 5 पी क्यू या उदाहरणात आपलं साध्य आहे एस आर बरोबर 5 पी क्यू त्यासाठी आपल्याला दिलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या तर सुरुवातीला एक समांतर रेषांची जोडी आपल्याला दिली आणि या समांतर रेषांच्या जोडीची मदत घेऊन दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे मग दोन समांतर रेषा कोणत्या कोणत्या बघा पी क्यू समांतर एस आर
यांना दोन वेगवेगळ्या छेदिका छेदत आहेत. पी आर छेदिका आहे, क्यू एस छेदिका आहे. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे संगत कोन, व्युत्क्रम कोन आणि अंतर कोन यांच्याबद्दलची माहिती आपण इयत्ता 9वीत शिकलोय. त्याचा इथं कुठेतरी उपयोग आपल्याला करायचा आहे. मग आपण घेऊया दोन त्रिकोण कोणते कोणते आपल्याला समरूप दाखवायचे त्यांचे अगोदर नाव. हा त्रिकोण बघा या ठिकाणी दिसतोय आपल्याला त्रिकोण पी क्यू ए किंवा पी ए क्यू आणि त्रिकोण एस ए आर या दोन त्रिकोणात होते. किंवा सुरुवातीला आपण समांतर बाजूंची मदत घेऊ. दोन बाजू समांतर दिल्या आहेत, त्यांच्या दोन वेगवेगळ्या छेदिका दिल्या आहेत. बाजू पी क्यू समांतर बाजू आर एस व छेदिका पी आर. बघा बाजू पी क्यू समांतर बाजू आर एस आणि छेदिका पी आर घेतल्यास या ठिकाणी तयार होणारा हा कोन आणि या ठिकाणी तयार होणारा हा कोन क्यू पी ए आणि ए आर एस हे दोन कोन किंवा आपण म्हणू शकतो क्यू पी आर आणि पी आर एस हे दोन कोन एकरूप होऊ शकतात. कारण शोधा कशा होत दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे कोणते कोन आहेत बघा. या ठिकाणी कुठेतरी झेड सारखा आकार तयार म्हणजे हे व्युत्क्रम कोण आहे. विधान नंबर एक. तसं छेदिका बदल केल्यास त्याच दोन समांतर रेषांना क्यूएस ही छेदिका छेदत आहे. तर या ठिकाणी बघा ही क्यूएस छेदिका आपल्याला दिसते. क्यू बिंदू जवळ तयार होणारा हा कोन आणि एस बिंदू जवळ तयार होणारा हा कोन. पुन्हा एकदा निरीक्षण करा पी क्यू ए आणि ए एस आर पी क्यू ए एस आर पुन्हा एकदा या ठिकाणी तसाच आकार आपल्याला दिसतोय. म्हणून कोन पी क्यू ए एकरूप कोन ए एस आर. विधान नंबर दोन. पुन्हा एकदा कारण व्युत्क्रम कोन. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणांचे जोड्या घ्यायचे. त्रिकोण पीए क्यू व त्रिकोण एस ए आर मध्ये हा त्रिकोण पीए क्यू आणि हा त्रिकोण एस ए आर याचे पण दोन कोन याचे पण दोन कोन एकरूप आहेत असं आपण चिन्हांनी पण दाखवलं आणि या ठिकाणी फलकावर पण दाखवलं. मग विधान नंबर एक वरून आणि विधान नंबर दोन वरून पुन्हा आपण त्याच जोड्या या ठिकाणी घेऊ शकतो. कोन क्यू पी ए एकरूप कोन ए आर एस विधान एक वरून तसेच कोण पी क्यू एकरूप कोण ए एस आर पुन्हा विधान नंबर दोन आणि म्हणून पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी अनुक्रमे एकरूप असल्यामुळे त्रिकोण पी ए क्यू समरूप त्रिकोण एस ए आर
ओ कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकमेकांशी समरूप आहे. मग यांच्या या ठिकाणी आता आपल्याला वेगवेगळ्या बाजूंच्या प्रमाणांच्या वेगवेगळ्या गुणोत्तरांच्या जोड्या लिहायच्या आहेत. एपी दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. एपी छेद एस बरोबर ए क्यू छेद एपी छेद ए आर बरोबर ए क्यू छेद एस बरोबर पी क्यू छेद एस आर. परंतु प्रश्नात आपल्याला दिले ए आर बरोबर पाच एपी, ए आर बरोबर पाच एपी म्हणजेच हा ए आर तिकडच्या बाजूला गेला तर हा तिकडे काय करेल, एपी ला भागेल. म्हणून एपी बरोबर एपी छेद ए आर बरोबर एक छेद पाच, एपी छेद ए आर बरोबर एक छेद पाच. ही किंमत जर आपण या ठिकाणी टाकली तर या तिन्ही गुणोत्तरांच्या किमती एक छेद पाच येतील आणि म्हणून पी क्यू छेद एस आर बरोबर सुद्धा एक छेद पाच आणि तिरकस गुणाकार केल्यास आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होतं. पहा एक गुणिले एस आर म्हणजे एस आर बरोबर पाच पी क्यू, हे आपलं साध्य या ठिकाणी सिद्ध होत. आता हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुद्धा काही विद्यार्थी सोडवू शकतात. उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी दोन गुणोत्तर दिले आहेत. जसं आपण आता या ठिकाणी गुणोत्तर मांडलं बघा, इथून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. ए आर बरोबर पाच एपी म्हणून एपी छेद ए आर बरोबर एक छेद पाच. त्याच पद्धतीने एस बरोबर पाच ए क्यू म्हणजेच ए क्यू छेद एस बरोबर पुन्हा एकदा एक छेद पाच. दोन विधान आपल्याला मिळाले. त्यानंतर या ठिकाणी दोन रेषा एकमेकांना ए बिंदू मध्ये छेदतायत म्हणून हा कोण आणि हा कोण तुम्ही एकमेकांशी एकरूप दाखवू शकता. कारण विरुद्ध कोण, पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूंशी प्रमाणात आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला हा कोण या ठिकाणी एकरूप आहे आणि म्हणून बाकोबा समरूपतेच्या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण तुम्ही समरूप दाखवू शकता. आणि त्यानंतर या दोन गुणोत्तरांच्या किमती जर एक छेद पाच असतील तर तिसऱ्या गुणोत्तरांची किंमत सुद्धा एक छेद पाच असते आणि तिरकस गुणाकार करून आपलं साध्य आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो. दोघांपैकी कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता जी तुम्हाला सोपी वाटत असेल ती.